वासीचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे याचे गिरवली गावात आरोग्य उपकेंद्र असून ते बंद असते, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचावी म्हणून शासन लाखो रुपये खर्च करून अनेक योजना राबवत असले तरी भूमपरंडा वासीचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांचे गिरवली गावातील कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर केला जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की भूमपरंडा तालुक्यातील इठ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांच्या अंतर्गत गिरवली येथे आरोग्य उपकेंद्र असून या ठिकाणी रुग्णांच्या सेवेकरिता एक परिचारिका तसेच मलेरिया डॉक्टर अशा दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. परंतु हे आरोग्य उपकेंद्र मात्र लसीकरणापुरतेच मर्यादित असते. एरवी आरोग्य उपकेंद्राच्या नशिबी बंद कुलूप असून यामुळे येथील महिला नागरिक बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. गिरवलीतील संबंधित परिचारिका दवाखान्याच्या ठिकाणी नियमितपणे येत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. मागील एका महिन्यात तर एका परिचारिकेने या उपकेंद्राकडे तोंडही दाखवले नाही तर केवळ मलेरिया डॉक्टर उपकेंद्राच्या ठिकाणी येऊन आपले कर्तव्य पार पाडताना दिसतात. या आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यासाठी कायमस्वरूपी रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज आहे. याच गावचे रहिवासी असलेले आमदार राहुल मोटे यांच्याच गावात जर नागरिकांना गैरसोय होत असेल तर इतर ठिकाणच्या नागरिकांचे का हाल होणार नाहीत असा सवाल ग्रामस्थातून व्यक्त होत आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी प्रशांत गुंडाळे यांनी.